सुदैव आरटी यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघतो आहोत ड्रॉइंग ग्रेड परीक्षा मार्गदर्शन मध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे भौमितिक कृत्य। भौमितिक कृत्य मध्ये आपल्याला पहिल्या गणिताची माहिती आपल्याला आज होणार आहे। पहिला दुसरा हे दोघं तिघं गणित सारखेच आहे। तर एका रेषेचे समान भाग करणे, दिलेल्या रेषेचे, दिलेल मध्ये 7 सेंटीमीटरचे असेल, 8 सेंटीमीटरचे असेल, त्या दिलेल्या रेषेचे समान भाग करायला सांगितलेले असतात। मग 2 करा, 4 करा, 6 करा, 8 करा वगैरे। तर या पद्धतीने आपल्याला एक गणित दिलेलं आहे। आता गणितामध्ये आपल्याला एक रेषा दिलेली आहे, ती रेषा म्हटले म्हणजे आपण जी दिलेली रेषा आहे त्या मापाची रेषा घेऊन घ्यायची। आपल्याला ही जर समजा 8 सेंटीमीटरची रेषा दिलेली आहे, नाव दिलं त्याला ए बी रेषा दिलेली आहे, या ए बी रेषेचे समान आपल्याला 2 भाग करायचे। तर समान 2 भाग करायचे असतील तर आपल्याला सुरुवातीला ही रेषा आपल्याला इथं घ्यावी लागेल। आता ही रेषा 8 सेंटीमीटरची आहे, या 8 सेंटीमीटर रेषेचे आपल्याला समान 2 भाग करायचे। नाव देऊन टाकायचं ए बी रेषा, ए बी रेषा दिलेली आहे, या ए बी रेषेचे आपल्याला समान 2 भाग करायचे। समान 2 भाग करण्यासाठी आपण पाहिलेलं असेलच किंवा आपल्या शाळेत शिकवलेलं असेल की आपल्याला या रेषेच्या 2 भाग करायचे असतील तर अगोदर कंपासचा उपयोग करावा लागतो। कंपासचा उपयोग करताना आपल्याला या 2 रेषांमध्ये, या रेषेमध्ये निम्मेपेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं असते। कंपासमध्ये निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि एक चाप वरती मारायचा, एक चाप खाली मारायचा, तेवढंच अंतर बी बिंदूतून सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या बिंदूंना रेषेला आपण परत इथे चाप मारायचे। तर या पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की ह्या हे जे माप दिलेलं आहे आपल्याला, तर त्या मापाचे आपल्याला समान 2 भाग करायचे। तर या रेषेचे समान 2 भाग करण्यासाठी आपल्याला असे 2 चाप मारावे लागतील आणि ते आपल्याला जोडावे लागतील। आपण या पद्धतीने ते जोडलं की आपल्याला दिसतील की या रेषेचे समान 2 भाग झालेले आहे। ए इथं सी नाव देऊ आपण, ए सी आणि सी बी, अशा प्रकारे 2 सारखे माप होतात किंवा सारखे भाग होतात। तर आपल्याला जर विश्वास वाटत नसला तर आपण या रेषेला कंपास मध्ये मोजायचं आणि एवढंच माप इथून इकडे आहे का नाही ते पाहायचं, म्हणजे आपल्याला कळेल की या दोघं भाग सारखे झालेले आहेत। तर आता हे एक गणित संपलं, सुरुवातीचं गणित आहे एका रेषेचे समान 2 भाग करणे। मग रेषा कितीही अंतराची दिली असली तरी, कितीही लांबीची दिली असली तरी, तर दुसरं गणित आहे समान 2 भाग करणे किंवा समान 4 भाग करणे। आता 4 भागही आपल्याला करता येतील। जर आपण ह्या एवढ्या 8 सेंटीमीटर रेषेचे 2 भाग करतोय तर ह्या रेषेचे सुद्धा 2 भाग आपल्याला करता येतील। मग पद्धत हीच वापरायची, पद्धत हीच वापरायची, म्हणजे एसी रेषा आपण समजायचं की एसी रेषा दिलेली आहे आणि या रेषेचे आपल्याला समान 2 भाग करायचे। तर या पद्धतीने आपण निम्मेपेक्षा जास्त अंतर या रेषेचं घेऊ, एक चाप वरती मारायचा, एक चाप खाली मारायचा, या सी बिंदूतून सुद्धा आपल्याला ते चाप जे असतील मारलेले ते चाप आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे आणि या रेषेचे सुद्धा आपल्याला या पद्धतीनं 2 भाग करायचे। हे जे 2 बिंदू मिळाले हे आपण आता या ठिकाणी जोडून घ्यायचे। जोडल्यानंतर या अर्ध्या रेषेचे झाले 2 भाग, म्हणजे आपल्याला आता या रेषेचे सुद्धा 2 भाग करायचे। तर आपण तीच पद्धत वापरायची, निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं, एक चाप वरती सी बिंदूतून मारायचं खाली पण आणि रेषेच्या वरती पण, या बी बिंदूतून सुद्धा तेवढंच माप वरती घेऊन आपण चाप मारायचे आणि ते जोडायचे। ते जोडल्यानंतर आपल्याला या दुसऱ्या रेषेचे सुद्धा 2 भाग झालेले आपल्याला दिसतील। हे दुसऱ्या रेषेचे 2 भाग झाले म्हणजे आपल्याला ए बी सी डी आणि ई असे 2-3 बिंदू मिळाले आपल्याला लक्षात येईल। म्हणजे एका रेषेचे आपल्याला समान 4 भाग करता आले। ही जर 8 सेंटीमीटरची रेषा आहे तर हे समान 2-2 सेंटीमीटरचे 4 भाग झालेले आपल्याला दिसतील। तर याप्रमाणे गणित हे पहिलं जे आहे, तर या पहिलं गणितात एकाच गणितामध्ये 2 गणित आहे। आणि जर यात आपल्याला सांगितलं असेल की 10 सेंटीमीटरची रेषा घ्या आणि तिचे 8 भाग करा, तर आपल्याला याच पद्धतीने याचे 2 भाग आणखी करता येतील, 2 भाग करता येतील। म्हणजेच या 2 बिंदूतून एक चाप वरती खाली मारायचा
असं जोडायचं, या बिंदूतून सुद्धा असं करायचं, असं जोडायचं, म्हणजे याचे सुद्धा दोन दोन भाग होतील. या सीचे सुद्धा वरती चाप खाली चाप मारून असे दोन भाग करायचे आणि याचे सुद्धा. तर गणित कोणतंही असो यातलं पद्धतशीच आहे आणि याच पद्धतीने त्या रेषेचे समान आपल्याला दुपटीत भाग करता येईल. हे लक्षात ठेवा, दोन भाग करायचे, मग चार करायचे, मग आठ करायचे, मग सोळा करायचे, असे करता येतील, परंतु असे विषम आपल्याला काही करता येणार नाही. तर बघा, तर या पद्धतीने गणित पाहिलं, यातलं दोन गणित एकत्र असं लपलेले आहेत असं समजायला हरकत नाही, कारण याच्यामध्ये दोन गणित आहे. तर या पद्धतीने गणित सोडवा आणि प्रयत्न करा की या पद्धतीनं पहिल्याच परीक्षेचं म्हणजे एलिमेंटरी परीक्षेचे गणित आहात, तर या पद्धतीनं आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बघा आणि शिका. तर दुसरं गणित आहे आपल्याकडे, दिलेल्या रेषेवर दिलेल्या बिंदूतून लंब टाकणे. दिलेल्या रेषेवर दिलेल्या बिंदूतून लंब टाकणे. आता एक लक्षात घ्या, दिलेली रेषा आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर. या 8 सेंटीमीटर रेषेवरती आपल्याला ती घ्यायची आहे आणि तिच्यावरती बिंदू दिलेला असेल, त्या बिंदूवरती आपल्याला लंब टाकायचा आहे. आता ही दिलेली 8 सेंटीमीटरची रेषा, एबी रेषा दिलेली आहे. या रेषेवरती आपल्याला एखाद्या ठिकाणी कोणता एक बिंदू दिला असेल, या बिंदूवरती आपल्याला लंब टाकायचा. आता लंब म्हणजे काय? लंब म्हणजे दिलेले एक रेषा असेल तर तिला काटकोनात दुसरी उभी रेषा काढणे. या वरच्या रेषेला लंब रेषा म्हणतात. तर ही वरची रेषा म्हणजे लंब रेषा, म्हणजे ती या दिलेल्या रेषेला काटकोनात टेकते, म्हणजे काटकोन करते आपण असं म्हणू की ही लंब रेषा खालील रेषेवरती काटकोन करते, काटकोन 90° कोन करते, आणि म्हणून याला लंब रेषा म्हणतात, लंब रेषा. आता ही लंब रेषा आपल्याला या बिंदू मध्ये काढायची आहे. इथं आपल्याला दिलेलं आहे एम बिंदू, हे एम बिंदूवर आपल्याला लंब रेषा काढायची आहे या वरती. तर याप्रमाणे या एम बिंदू मध्ये आपण मध्यबिंदू कल्पून आपल्याला या ठिकाणी एक या बाजूला आणि या बाजूला दोन बिंदू घ्यायचे आहे. हे दोन बिंदू घेऊन या दोन बिंदू मध्ये आपण अंतर वाढवायचं कंपास मध्ये, आणि या बिंदू मधून आपल्याला एक चाप या बाजूने आणि एक चाप या बाजूने असा मारायचा आहे, आणि आपल्याला जो वरती बिंदू मिळेल तो बिंदू आपल्याला या बिंदू मध्ये जोडायचा आहे, या एम बिंदू जोडायचा आहे. एम बिंदू मध्ये जोडला की आपल्याला तो दिसेल की हा काटकोनामध्ये या ठिकाणी स्पर्श होतो दोन्ही बाजूने. म्हणजे काय झालं, या एबी रेषेवरती एम बिंदू दिलेला आहे, या एम बिंदू मध्ये आपण हा लंब काढला, तर याला म्हणतात लंब रेषा, लंब रेषा, आणि ती काटकोनात स्पर्श करते. तर याप्रमाणे हे सोपं गणित आहे, दिलेल्या रेषेवरती दिलेल्या बिंदूत लंब काढणे. तर या दिलेली रेषा किती असेल, आपल्याला 8 सेंटीमीटर रेषा दिलेली आहे, 6 सेंटीमीटर असेल, कोणत्याही प्रकारचं अंतर दिलेलं असेल, तरी आपल्याला याच पद्धतीने ते गणित सोडवायचं आहे. तर दिलेल्या रेषेवर दिलेल्या बिंदूत लंब टाकणे म्हणा किंवा लंब काढणे. तर या प्रकारे हे गणित सोपं आहे सोडवायला, पण लक्षात घ्यायला मात्र कठीण आहे. दिलेल्या रेषेवर लंब आणि काय लंब पण कळलं पाहिजे, लंब रेषा कशाला म्हणतात या पद्धतीने. तर हे झालं आपलं दुसरं गणित. तर हे गणित सोडवून पहा आणि नाही जमलं तर कमेंटमध्ये मला तुम्ही परत रिप्लाय टाका, मी तुम्हाला परत ते सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर या पद्धतीने आपण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि पुढचे गणित सुद्धा तुम्हाला आपल्या मोबाईलवरती पाहायला मिळतील आणि आपल्या घर बसून.